नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आज मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आणि माझ्या घरी मी पूजा कशी करते हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार। एकदम साधी सोपी पूजा जी पोथीमध्ये जशी दिली आहे तशीच्या तशी पूजा करायला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, सगळ्यात पहिला मी देवाऱ्याला हार घालून घेते, कारण ह्याच्यामध्ये आपण दुसरे पण देव असतात आपल्याकडे म्हणून त्यांनासुद्धा आपल्याला पूजायला हवं। तर बघा, मी सगळ्यात पहिला तर देवाऱ्याला हार घालून घेते आणि आमची कुलस्वामिनी आहे ती आई एकवीरा माता आहे। तर जसं महालक्ष्मीकरता मी वेणी आणली आहे तशी एकवीरा मातेकरतासुद्धा मी वेणी आणली आहे आणि देवीच्या फोटोला मी वेणी घालून घेणार आहे। एकदम साधी सोपी पूजा आहे पण ही केल्याने आपल्या घरामध्ये कायम धनधान्याची भरभराट राहते, सुख शांती समृद्धी राहते। म्हणून मी प्रत्येकाला सांगेल आवर्जून ही पूजा करा। तर बघा, मी जमीन एकदम स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला सगळ्यात पहिला रांगोळी काढून घ्यायची आहे। रांगोळी तुम्हाला जशी जमत असेल तशी तुम्ही काढा, साधी सोपी रांगोळीसुद्धा छान दिसते। आणि मध्ये आता आपण जे आहे स्वास्तिक काढून घेणार आहेत। आता त्याच्यावरती जे आहे आपल्याला स्वास्तिकला हळदी कुंकू लावून ठेवायचं आहे, कारण कोणतीही पांढरी रांगोळी जी आहे ती कोरी नाही ठेवायची, म्हणून आपल्याला त्याला पुसून घ्यायचं आहे। आणि आता बघा, मी स्वच्छ पुसलेला चौरंग घेतलेला आहे आणि चौरंगावर जे आहे आपल्याला लाल कापडच पूजेला वापरायचं आहे, हे मी आवर्जून सांगेल। कोणत्याही दुसऱ्या कलरचं कापड वापरू नका पूजेला, लाल कलरचंच कापड घ्या। बघा, हे बाजारात सहज उपलब्ध असतं। आता आपण तामण ठेवून घेतलेलं आहे आणि तामणामध्ये आपण थोडेसे तांदूळ जे आहे पसरून घेणार आहेत। जशी पोथीमध्ये सांगितले तशीच्या तशी मी पूजेची मांडणी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, असं आपण तांदूळ व्यवस्थित पसरवून घेतलेले आहे तामणावरती। आता त्याच्यावरती जे आहे आपल्याला कळश ठेवून घ्यायचा। मी कळशामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता जे आहे त्या कळशाच्या आठ बाजूला आपल्याला हळदी कुंकूची जी आहेत बोटं रेखाटून घ्यायचीत। बघा, अशी हाताला हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि बस तुम्हाला असं मी क्लोजअपमध्ये पण दाखवते, अशी दोन्ही बोटं अशी दाबून त्याला आठ बाजूला, कळशाच्या आठ बाजूला आपल्याला असं हळदी कुंकू व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता त्या कळसामध्ये जे आहे आपल्याला पैसे, दुर्वा आणि एक सुपारी ही आपल्याला त्या कळसामध्ये टाकून घ्यायची आहे। बघा, मी तुम्हाला दाखवते आहे पैसा, सुपारी आणि दुर्वा, मी आता ती पण त्या कळसामध्ये टाकून घेते। हा मी कॅमेरा असा ठेवला आहे त्याच्यामुळे तुम्हाला एखादा वाटत असेल की मी डाव्या हाताने पूजा करते, पण माझा उजव्या हातानेच मी पूजा करते आहे, डाव्या हाताने पूजा केली जात नाही। फक्त ते कॅमेरामुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी डावा हाताने करते, पण मी माझा उजवा हातच ठेवला। बघा, आता मी पाच झाडांची पाच पानं ठेवून घेतली आहेत कळशामध्ये आणि त्याच्यावरती असा मी नारळ ठेवला आहे। नारळसुद्धा आपण बाजारातनं घेऊन आल्यानंतर तो स्वच्छ धुवूनच त्याला मग कळसामध्ये स्थापित करायचं आहे। तर बघा, बाजारामध्ये असे रेडीमेड मुखवटे मिळतात, तर मी तो आणला आहे आणि त्याने मी तुम्हाला दाखवणार आहे। जर तुम्ही मुखवटा नसेल तर नुसतं तुम्ही श्रीफळाची पूजा केली तरीही चालते। तर बघा, असं व्यवस्थित नारळाला मी हा मुखवटा घट्ट असा बांधून घेणार आहे। मी कळसाला साडी कशी नेसवायची ब्लाऊज पीसपासून तोसुद्धा माझा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, जर तुम्ही पाहिला नसेल तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की बघा। आता बघा, इकडे असा घागरासुद्धा रेडीमेड मिळतो, तर आज ह्या गुरुवारी मी तुम्हाला घागरा रेडीमेड वापरून दाखवणार आहे। पुढच्या गुरुवारी मी तुम्हाला जे आहे ब्लाऊज पीसने साडी कशी नेसवायची ते दाखवणार आहे। प्रत्येक गुरुवारी मी तुम्हाला काहीतरी नवीन करून दाखवेल जेणेकरून तुम्हालासुद्धा तुमच्या देवी आईला तेवढंच सुंदर सजवता येईल। तर बघा, असं मी घागरा व्यवस्थित घालून घेतलेला आहे देवी आईला। आता आपल्याकडे जे पण अलंकार असतील जे पण असतील ते देवीला घालून घ्यायचे आहेत। मी हे पूजा झाल्यावर व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करून ठेवून देते। दरवर्षी मी देवीला हेच आभूषण घालते। तर बघा, मंगळसूत्रसुद्धा देवीला घालून घेणार आहे, देवीसुद्धा सवाशीणच आहे आपली।
त्याच्यामुळे तिलासुद्धा सगळे जे आपण अलंकार घालतो ते देवीलासुद्धा घालायला हवे. जसं आपण शृंगार करतो तसा देवीलासुद्धा शृंगार केला पाहिजेच. तर बघा, अशी ठुशीसुद्धा मी देवीला घालून घेतलेली आहे. आम्ही कोल्हापूरला गेलेले तेथून मी आणली होती देवीकरता खास ही ठुशी. तर बघा, हे घागऱ्याबरोबर हे रेडीमेड असं मिळतंच आपल्याला, तर ते वस्त्रसुद्धा असं आपल्याला घालून घ्यायचं, त्याच्यामुळे अजून सुंदर असं देवीला रूप येतं. आता वेणी घालून घ्यायची आहे देवीला. तर बघा, मुखवटा आणि नारळाच्या मधोमध मी बरोबर अशी ही वेणी घालून घेणार, फिक्स करून घेणार आहे, जेणेकरून ती पडली नाही पाहिजे, कारण आपण दिवसभर ही पूजा ठेवतो आणि त्याच्यामुळे व्यवस्थित ती वेणी तुम्ही लावून घ्यायची आहे. आजचा दिवस प्रत्येक बाईच्या मनामध्ये फार हौस असते, तिला खूप हौस असते की आपण काय करणार आज. उपवास असतो दिवसभराचा. बघा, माझ्याकडे असा मुकुटसुद्धा आहे, तोसुद्धा मी देवीला असा घालून घेणार आहे. दूध फळांचाच आहार घेतला जातो ह्या दिवशी. जे आहे खिचडी वगैरे खाणं वर्ज्य आहे. तुम्ही फक्त दूध किंवा फळं म्हणजे खायला तुम्ही खात असतील तर तुम्ही तेवढंच खायचं आहे, आणि संध्याकाळी पूजा केल्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. तर बघा, माझ्याकडे अशी देवीची चुनरीसुद्धा आहे, तीसुद्धा मी देवीला घालून घेणार आहे. बघा किती चुनरी घातल्यामुळे देवीचं रूप तर एकदम सुंदर दिसतं, एकदम अप्रतिम दिसते, अशी सुंदर आणि म्हणजे असं वाटतं देवळातच येऊन बसलो आहे आपण असं फील येतं. आणि देवीमध्ये पण एवढं तेज असतं, देवीचा आपण मुखवटा जरी लावला तरी आपण आपल्या भक्तीमध्ये एवढी शक्ती असते ज्याच्यामध्ये देवीचं रूप एकदम काय म्हणतात, शब्द पण नाही आहेत माझ्याकडे, एवढी सुंदर अशी देवी आई दिसत आहे माझी. तर बघा, मी विड्याची पानं घेतली आहेत आणि एका विड्यावर मी महालक्ष्मीला ठेवले आणि एका विड्यावर जे आहे मी गणपती बाप्पाला ठेवलेलं आहे, आणि एक सुपारी आणि पैसा त्याच्यावरती मी ठेवून घेतलेला आहे, आणि गणपती बाप्पांना मी दुर्वा वाहून घेतलेले आहेत. तर बघा, माझ्याकडे श्रीयंत्राची अशी फ्रेम आहे, ती मी ठेवून घेतलेली आहे, आणि ही पोथी आहे तीसुद्धा आपण ठेवून घेतलेली आहे. आता चौरंगाच्या आजूबाजूला तुम्ही हवं तर रांगोळीने करू शकतात, किंवा बघा असं मार्केटमध्ये रेडीमेड मिळतात डेकोरेशन्स, ते पण ठेवू शकतात. मी हे फक्त तुम्हाला एक आयडिया देण्याकरता मी दाखवत आहे, क्रिएटिव्हिटी तुमची आहे. तर बघा, असं मी थोडीशी फुलं पण पसरवून चौरंगावर ठेवून दिल्यात, त्याच्यामुळे ते अजून सुंदर असं दिसतंय. आता आपण जे आहे दीप प्रज्वलन करून घेऊया. हा दिवा तुम्हाला दिवसभर लक्ष ठेवून चालूच ठेवायचा आहे. आणि आता आपण समईसुद्धा लावून घ्यायची आहे. समई ठेवताना त्याच्या खाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच समई तुम्हाला ठेवायची आहे. तर बघा, आपण दीप आणि हे केलेलं आहे. आता देवीला 5 फळं ठेवली जातात प्रसाद म्हणून, आपण नैवेद्य म्हणून ते सुद्धा ठेवलेलं आहे, आणि देवीला जे आहे दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो, तर तोसुद्धा आपण इकडे ठेवून दिलेला आहे. आता अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे देवी आईला. आपल्याला ही अगरबत्ती मी स्वामींच्या मठामध्ये मिळते ती हिना अगरबत्ती आणली आहे. खूप असा सुंदर आणि प्रसन्न वातावरण होते ह्या अगरबत्तीच्या वासामध्ये, खूप सुंदर आणि पावित्र्य आहे. तर बघा, मी अशी अगरबत्ती पण लावून घेतलेली आहे. आता देवी आईला आपण हळदी कुंकू लावून घेणार आहेत. मी पुन्हा सांगते, हा मी डावा हात तुम्हाला वाटत असेल, पण हा माझा उजवा हात आहे, तो कॅमेरामुळे तसं वाटतं आहे तुम्हाला. आता अक्षदा वाहून घ्यायची आहेत देवीला. श्रीयंत्राची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. गणपती बाप्पा, महालक्ष्मी आणि दिव्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची, आणि समईची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. पूजेची मांडणी इकडे मी पूर्ण केलेली आहे. बघा, साधी सोपी अशी आपल्याला पोथीमध्ये दिलेली जी पूजाची मांडणी आहे ही मी तुम्हाला अशी दाखवलेली आहे, आणि ह्याची कथा ही माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आहे. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन व्हिडिओ, तो पण बघा. ओम श्री महालक्ष्मी माते नमः. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद. नक्की करून बघा, फार फळ मिळतं.